तुम्ही बोलला तुम्ही कोणी येते हाकीने ह्या माणसाकडून औषध घ्यायचं बंद करा माणसा कोण म्हटलं हे कोण हे तुम्ही बोलताय वर्तमानपत्र हा मूर्खपण आहे ऐकून घ्या हे काय तुम्हाला मीडियाला किंवा जे यांना हे सरकार आलेलं रुचेच ना आलं लक्षात माझं क्वालिफिकेशन माहीत आहे ना तुम्हाला आहे का नाही मीडियाला मी ही दांडकी 11-12 पोरगा म्हणून घेऊन हिंडत नाही आहे मी आपल्या सोलापूरमध्ये थ्रूआउट माझं मी जन्मल्यापासून आतापर्यंत मेरिटमध्ये शिकलेलो विद्यार्थी आहे इंजिनिअरिंगचा आलं लक्षात डिप्लोमा केला डिग्री केली पी जी केलं पी एच डी केलं बरोबर आहे हापकीन ह्या माणसाकडं औषधं घ्यायचं बंद करा जर इतका मूर्खपणा मी जर बोलत असेल जी एजन्सी हापकीनं आहे माझी उपमुख्यमंत्र्याशी मुख्यमंत्र्याशी चर्चा झाली हे खातं मला ज्यावेळेस अलॉट केलं त्याबद्दल चर्चा झाली त्यांच्याकडं निवेदन आले की ह्या एजन्सीज आपल्याला त्यांना वाटतं की हे आले की तर आपल्याला जे काम मिळालेलं आहे हे कुणी काढू शकत नाही 6-6 महिने जरी हॉस्पिटलला औषधं पुरवली नाही किंवा काय नाही टेक इट ग्रँटेड हा त्या एजन्सीचा हे आहे हापकीनचा तर त्याच्यामुळं आपल्याला ही डिसेंट्रलाइज करणं गरजेचं आहे अजून नवीन एजन्सी ह्याच्यामध्ये ॲड केल्या पाहिजे हे मला मार्गदर्शन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केलं आणि मी म्हणतो हापकीन ह्या माणसाचं काढून घ्या म्हणजे मी इतका मूर्ख मला कळतच नाही काय म्हणजे एक आपण काय पद्धतीनं लोकापुढं मांडायला लागला किंवा काय एकदा माझ्या नेटवरती जा माझ्या वेबवरती जा मी किती संस्था चालवतो मी किती कारखाने चालवतो माझ्याकडे स्टाफ किती आहे किती क्वालिटीचा आहे 250-300 PhD होल्डर माझ्या हाताखाली काम करतात आणि मी म्हणतो हापकीन मी तुम्हाला अंगठेबहादूर मंत्री वाटलो का म्हणजे आपण काय प्रेडिक्ट करतो आणि काय चालवतो मीडिया हापकीनकडनं घ्यायचं नाही म्हणलं तर मग कुठनं घ्यायचं नाही घ्यायचं नाही असं कुठं म्हटलं मी मला डायरेक्टिव्ह मला माझे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ही माणसं औषधाच्या बाबतीत जर आपल्याला तंगत असतील तर अशा ज्या एजन्सी आणखी मार्केट आज वर्ल्ड वाईड आहे असं आहे का जग इतकं जवळ आलेलं आहे अशा आणखी एजन्सी आयडेंटिफाय करा की ती आपल्याला आपल्या रुग्णांची सेवा करण्यासाठी इमर्जन्सीमध्ये आपल्याला औषधाचा पुरवठा करू शकतील याच्यात चूक काय